नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत. आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या भावात चढउतार सुरू आहेत, तर गहू आणि टोमॅटोचे भाव काहीसे वाढले. आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण सोयाबीन बाजारात आज काय स्थिती होती ते पाहू. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये दुपारपर्यंत जवळपास 1% सुधारणा दिसून आली होती. आज सोयाबीनचे वायदे 13.23 डॉलर प्रतिबुशेल्सवर पोहोचले होते, तर सोयाबीनचे वायदे 432 डॉलरवर होते. देशातील सोयाबीनचे भाव मात्र आजही स्थिर होते. सध्या बाजारात सोयाबीन 4,400 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान आहे, तर बियाण्यांच्या सोयाबीनला यापेक्षा 100 ते 200 रुपयांचा भाव जास्त मिळतोय. पण बियाण्यांचे सोयाबीन कमी असल्याचे व्यापारी सांगतायत. देशात खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याचा दबाव देशातील सोयाबीन बाजारावर येत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे कमी झाले होते. देशातील वायदे आज 140 रुपयांनी कमी होऊन प्रतिखंडी 58,200 रुपयांवर पोहोचले होते, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 80 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. दुसरीकडे बाजार समित्यांमधील भावातही क्विंटल मागे 100 रुपयांचे चढउतार सुरू होते. बाजार समित्यांमधील भाव पातळी आजही 6,800 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कापूस आवकही चांगली असल्याचं व्यापारी सांगतायत. देशातील कापूस बाजारावर सध्या सरकी तेलाचे कमी असलेले भाव, सरकी पेंटचे कमी झालेले भाव याचा दबाव असल्याचं अभ्यासक सांगतायत. कांद्याच्या भावात कालपासून क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांची नरमाई दिसून आली. सरकारनं कांदा निर्यातीवर किमान निर्यात मूल्य 80 डॉलर केलं, त्यामुळे निर्यातीवर परिणाम होतोय. निर्यातीचे कामकाज मूल्यात वाढ केल्यामुळे कमी झाले असे व्यापारी सांगतायत. याचा परिणाम बाजारात दिसून येत असून दरात नरमाई आली. सध्या बाजारात कांद्याला सरासरी 3,500 ते 4,000 भाव मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील दर पातळी काहीशी अधिक होती, पण सरासरी भाव कमी झालाय. देशात सध्या कांद्याचा पुरवठा मागणीपेक्षा कमी आहे, त्यामुळे कांद्याच्या भावात पुढील काळातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सणांमुळे गव्हाला चांगलाच उठाव मिळतोय, त्यामुळे मागील आठवड्याभरात गव्हाच्या भावात क्विंटल मागे किमान 100 रुपयांची वाढ झालीय. देशातील गहू उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी कमी झालं होतं, तसेच सरकारला चालू वर्षीही खरेदीचं उद्दिष्ट साध्य करता आलं नाही. पण बाजारातील वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकार बफर स्टॉक मधील गहू विकत आहे, पण FCI च्या विक्रीतही गव्हाला चांगला भाव मिळतोय, त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव आता 2,800 ते 2,900 रुपयांच्या दरम्यान पोहोचला. दिवाळीच्या काळात गव्हाचे भाव आणखीन काहीसे वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. टोमॅटोच्या भावात मागील 3 दिवसांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. टोमॅटोचा सरासरी भाव आता 1,000 रुपयांवर पोहोचला. बाजारातील टोमॅटो आवक दिवसेंदिवस काही प्रमाणात कमी होताना दिसते, पण तरीही टोमॅटोचे भाव कमीच आहेत. टोमॅटो पिकाला सध्या बदलत्या वातावरणाचा आणि कमी पावसाचा फटका बसतोय, तसेच अनेक शेतकऱ्यांनी भावाअभावी प्लॉट सोडून दिले होते. या कारणांनी पुढील काही दिवसांपासून आवक आणखीन कमी होऊ शकते, त्यामुळे भावात काहीशी सुधारणा होऊ शकते
असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. अॅग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.